वेणी आपल्याला देखील आश्वस्त करतो की विनायक रावांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा आता आपण उचललाय, आपण त्याच्यामध्ये उतरला, आम्ही ताकदीनं आपल्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उभं राहू. मेटे साहेबांनी खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण जीवन हे समाजाकरता दिलं. 24 तास सामाजिक कार्य हे त्यांच्या मनात असायचं. पण केवळ सामाजिक कार्य नाही तर समाज कार्याच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम ते करायचे. राजकारण हे तर वेगळं होतं, पण राजकारणापेक्षाही समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, समाजामध्ये उपक्रमशीलता आली पाहिजे, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम ते करायचे. आणि ज्याचा उल्लेख झाला, मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा विषय असेल, हे विषय त्यांच्या मनातले विषय होते. आणि म्हणूनच मी या निमित्ताने तानाजीराव आपल्याला आश्वस्त करतो आणि वेणी आपल्याला देखील आश्वस्त करतो की विनायक रावांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा आता आपण उचललाय, आपण त्याच्यामध्ये उतरला, आम्ही ताकदीनं आपल्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उभं राहू आणि हे जे स्वप्न आहेत हे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू. खरं तर व्यसनमुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे, कारण एखादा समाज जर संपवायचा असेल तर त्या समाजातल्या तरुणाईला सुखासीन करा आणि व्यसनाधीन करा, म्हणजे मग त्या समाजाशी लढाईच करावी लागत नाही, तो समाज आपोआप संपतो. आणि म्हणून समाजाला जर पुन्हा उभं करायचं असेल तर त्याला सुखासीनतेपासून दूर आणि व्यसनांपासून दूर अशा प्रकारची तरुणाई ही तयार करावी लागते. सगळ्यांनी हात असा करायचा आहे, शब्द करतात वर नाही असा समोर. माझ्यासोबत प्रत्येकाने म्हणायचं, मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात करणार नाही व कोणालाही व्यसनासाठी प्रोत्साहन देणार नाही. मी व्यसनमुक्तीसाठी आलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरता मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी आजीवन निर्व्यसनी राहीन. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आदर करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद.